धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्र हो आता कोरोना व्हायरस हवेमधून पसरतोय अशी बातमी समोर आलेली आहे आणि याला हुने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्याचबरोबर मित्र हो दुसरी एक धोक्याची घंटा आहे चीन आता युद्धाच्या तयारीमध्ये आहे त्यानंतर मित्र हो तुमच्याकडे मोटरसायकल किंवा लेडीज बाईक म्हणजे स्कूटी वगैरे असेल तर आपल्यासाठी आता अत्यंत महत्वाची बातमी आहे मित्र हो कारण शासनाने आता गाडीवर डबल सीट बसणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत हे नियम पाहून त्या नियमानुसारच आपण गाडी चालवला तर ठीक आणि आता तुम्हाला दंड बसणार आहे त्यामुळे मित्र हो हे सर्व नियम आणि हे आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट्स नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर आपणापर्यंत मिळवण्यासाठी आमच्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला मग सुरू करूया चीनच्या बाबतीतली बातमी सुरुवातीला यासाठी दोन्ही देशांमध्ये एक गुप्त करार झाला आहे याद्वारे चीन पाकिस्तानमध्ये धोकादायक जीवाणू विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करत असल्याचे अहवालात सांगण्यात आलेले आहे पाकिस्तान आणि चीनने जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक गुप्त करार केलेला आहे वुहान लॅबने संसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोगावर जैविक नियंत्रणावरील संशोधनासाठी पाकिस्तानच्या सैन्यांचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन सोबत करार केला असल्याचे या अहवालात अँथनी क्लॅन यांनी नमूद केलेले आहे चीन आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावा यासाठी देशाच्या सीमाबाहेर असे प्रोजेक्ट करण्याचा चीनचा मानस असल्याचे या अहवालात नमूद केले आहे तसेच वुहान लॅबने आर्थिक आणि शास्त्रीय अहवाल आणि साहित्य देखील दिले आहे यासाठी चीन संपूर्णत आर्थिक मदत करत आहे तसेच या गुप्त प्रोजेक्टमध्ये कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय काम करता यावे यासाठी तो विद्यापीठ आणि सरकारी आरोग्य विभागातून हटवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे त्यानंतर मोटरसायकल किंवा स्कूटीवर प्रवास करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे मित्र हो पहा गेल्या काही वर्षामध्ये रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षा लक्षात घेऊन अनेक नियम बदललेले आहेत यातील काही नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत मंत्रालयाने आता नवीन नियमावली प्रसिद्ध केलेली असून दुचाकीवरून के जाणाऱ्यांसाठी हे नवीन नियम असणार आहेत मंत्रालयाच्या नियमावलीनुसार दुचाकीच्या दोन्ही बाजूला चालकाच्या शीटच्या मागे हँड होल्ड असतील मागे बसणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी हे लावण्यात येणार आहेत आतापर्यंत अनेक बाईकमध्ये अशी सुविधा नव्हती यासह मागे बसणाऱ्या व्यक्तींसाठी दोन बाजूला फुट रेस्ट बंधनकारक असणार आहे याशिवाय बाईकच्या मागील चाकाच्या डाव्या बाजूला गार्ड लावण्यात यावा ज्यामुळे मागे बसणाऱ्यांचे कपडे मागच्या चाकामध्ये अडकणार नाहीत मंत्रालयाने दुचाकीमध्ये लहानसा कंटेनरही लावण्याचे आदेश दिले आहेत या कंटेनरची लांबी पाचशे पन्नास मिलीमीटर mm, रुंदी पाचशे दहा मिलीमीटर mm, आणि उंची पाचशे मिलीमीटर mm पेक्षा अधिक असावी सरकार वेळोवेळी या नियमांमध्ये बदल करत राहील असंही म्हटलं आहे त्यानंतर मित्र व्हायरस बाबत आपण बातमी पाहूया हवेत तरंगणाऱ्या अतिशय छोट्या अशा कणांमधूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो या संबंधीचे काही नवीन पुरावे समोर येत असल्याच्या गोष्टीला जागतिक आरोग्य संघटनेनं दुजोरा दिला आहे गर्दीच्या असलेल्या बंदिस्ता आणि कोंदट जागेच्या ठिकाणी हवेतून कोरोनाचा संसर्ग को होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला या संदर्भात पत्र लिहून कोरोनाचा हवेतून प्रसार धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केलेली आहे कोरोना हवेतूनही संक्रमित होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेत डॉक्टर यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे कोरोना हवेच्या माध्यमातूनही पसरतो याचे संकेत मिळाले आहेत मात्र ठामपणे त्याबाबत सांगता येत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेच्या देता अॅलेन ग्रांजी यांनी सांगितलं सार्वजनिक ठिकाणी विशेषत्वाने गर्दीच्या ठिकाणी संकुचित अशा जागेत कोरोना हवेतून पसरू शकतो हे नाकारता येत नाही या संदर्भात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट्स होते मित्र हो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद